आज मी बनवणार आहे पुदिन्याची चटणी पण वेगळ्या पद्धतीमध्ये खूप छान अशी स्वादिष्ट ही चटणी लागते जरूर तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करून बघा इथे मी दोन जोडी पुदिना घेतलेले आहे पुदिन्याचे पानं कोथंबीर अर्धी वाटी दही इथे मी आठ ते दहा हिरव्या मिरच्या लसूण व आलं घेतलेले आहेत अर्धी वाटी इथे चण्याच्या जे डाळी येतात त्या एक नारळाचं मी खोबरं इथं घेतलेलं आहे ओलं खोबरं हे सगळं मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे पाणी ॲड करून एकदम बारीक वाटून घ्या आता यावर आपण फोडणी घालून घेऊयात यामध्ये मी प्रथम मीठ ॲड करणार आहेत एक चमचा मीठ व एक मोठा चमचा इथे मी साखर वापरणार आहेत ही चटणी इडली डोस्याबरोबर खूप छान लागते खूप चविष्ट अशी ही चटणी लागते आता यावर मी फोडणी ॲड करणार आहेत एका पॅनमध्ये मी तेल तापून घेतलेलं होतं आता प्रथम तेलामध्ये मी मोहरी ॲड करणार आहेत व दहा ते बारा कडीपत्त्याची पानं ॲड करणार आहेत व कडकडीत फोडणी मी जे काही मिश्रण तयार केलेलं होतं त्यावर ॲड करणार आहेत अशा पद्धतीने खूप छान अशी ही चटणी लागते आता मी हे सर्व मिश्रण मिक्स करून घेत आहे अशा पद्धतीने आपली झटपट अशी चटणी तयार आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद